समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थ काम करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा नेते व सम्राट मित्रमंडळाचे संस्थापक कुणाल भावाळकर यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून ज्यांची समाजाने व प्रशासनाने देखील कोणतीही दखल घेतली नाही अशा गरजूंना व रिक्षाचालकांना अन्नधान्यांचं व जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचं वाटप केलंय. पाहूया त्यावेळी ते काय म्हणाले. रिक्षावाल्यांचा प्रश्न असेल, राज्य शासन असेल, महापालिका असेल किंवा इथले मातब्बर नेते मंडळी असतील, पण कुणीही रिक्षावाल्यांची जशी म्हणावी तशी दखल घेतलेली नाही. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना एक त्यांच्याबद्दल आस्था निर्माण झाली आणि त्याच्यामधून मी एक 200 रिक्षावाल्यांना किट वाटण्याचा एक माझ्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून किट वाटण्याचा एक संकल्प हाती घेतलेला. आतापर्यंत मी महात्मानगर, सम्राट कॉलनी, आदर्श कॉलनी, सद्गुरू कॉलनीमध्ये जवळजवळ 500-600 कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप केलेलं आहे. परत या सर्व कॉलन्यांमध्ये स्वतःच्या स्वखर्चातून निर्जंतुकरण केलेलं आहे. परत सॅनिटायझर वाटप केलेलं आहे, मास्क वाटप केलेलं आहे. आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतो या दृष्टिकोनातून हा हे माझं कर्तव्य समजून मी हे ह्या गोष्टी करत आहे. प्रथम तर आज कुणाल भाऊ वाकडमधून आणि पिंपरी चिंचवडमध्ये RPIच्या माध्यमातून सामाजिक आणि आंबेडकर चळवळीचं काम करत आहे. आज त्यांनी समाजाचं भान ठेवून एक सोशल डिस्टन्सचा पुरेपूर सर्वांना सूचना देऊन आज 2 ते 3 महिने होत आले आहे ह्या कोरोना COVID-19च्या साथीमुळं. आज 3 महिन्यापासून रिक्षाचालकांना कुठलाही पोटासाठी काही उपयोग नाही, म्हणून कुणाल भाऊनी एक अतिशय चांगली अशी ही संकल्पना गाजलेली आहे. वाकड, थेरगाव आणि तातोडे, पुनावळे या साईडल्या भरपूर असे रिक्षाचालक आज इथं आलेले आहे. भरपूर कमी कमी 200-250 रिक्षाचालक आलेले आहे. आज त्यांनी कार्य म्हणजे कर्तव्य त्यांनी कुणाल भाऊनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज समाजाला दाखवून दिलेलं. बाबा बड्डे पण करता येतो, पण कशा माध्यमातून आणि कसा करता येतो ते जिवंत उदाहरण आपल्या कुणाल भाऊनी आज आपल्याला दाखवलेलं आहे. त्याला मी यादव सोशल फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माथाडी कामगार युनियनच्या वतीने मी माझ्या वैयक्तिक कुणाल भाऊला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या असेच सामाजिक कामं भरपूर असतात, पूर्ण वर्षभर त्यांचं कामं चालू असतात. सर्व महापुरुषांच्या जयंत्या त्या साजरी करत असतात. असे अनेक उपक्रम आहे ते सतत करत आहे. त्यांनी येणाऱ्या काळामध्ये ते आमची इच्छा आहे त्यांनी वाकड परिसराचं नेतृत्व करावं, नगरसेवक व्हावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आमचे मित्र, मोठे बंधू कुणालभाऊ आवळकर यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त आज नगरसेवक जे काम करते त्याच्या व्यतिरिक्त कुणाल भाऊंनी काम केलेलं आहे. आज त्यांनी हे जे सामाजिक काम केल्याबद्दल प्रथमतः त्यांना समाजाच्या वतीनं व माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. असंच जर कुणाल भाऊंनी काम केलं तर वाकडचे नगरसेवक ते 100% होणार, यात काही शंकाच नाही. तंत्रज्ञान क्षेत्राची पंढरी म्हणून ओळखले जाणारे पिंपरी चिंचवड शहराचे RPIचे युवा नेते, तसेच नामदार रामदास आठवले साहेबांचे कट्टर समर्थक आदरणीय कुणाल भाऊ वावळकर यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे त्यांचं संयमी नेतृत्व, मृद भाषा दुश्मनांनाही जवळ करणारी, तसेच मित्रत्वाला साथ देणारी, बरोबर अजात शत्रू म्हणून ओळखले जाणारे आदरणीय कुणाल भाऊ वावळकर यांनी अत्यंत चांगला स्तुत्य उपक्रम हा केलेला आहे. त्यांनी आत्तापर्यंत 2000 जणांना अन्नधान्याचे वाटप केलेले आहे. मातोबा नगर, झोपडपट्टी, साठेनगर झोपडपट्टी, काळाखडक झोपडपट्टी व इतर भागांना त्यांनी, सद्गुरू कॉलनी, इतर भागांना गरजूंना त्यांनी अन्नधान्याचे किट वाटप केलेले आहे. तसेच आता कोरोना या व्हायरसमुळे लॉकडाऊन झाल्यामुळे रिक्षाचालकांची उपासमारी होत होती. कुणाल भाऊ वावळकर यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या सोशल डिस्टन्स ठेवून ही व्यवस्थित वाटणी केलेली आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिक्षा युनियनतर्फे आदरणीय कुणाल भाऊ आवळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कुणाल मित्र परिवार मंडळी जमलेलो आहेत, तर त्यांनी या ठिकाणी रिक्षावाल्यांचे खूप लॉकडाऊनच्या काळामध्ये हाल चाललेले आहेत, ते सर्व पाहून कुणाल वावळकर यांनी एक नवीन आदर्श समाजापुढं निर्माण केलेला आहे. आणि गरजू रिक्षावाल्यांना 1 महिना पुरेल एवढा राशन त्यांनी भरून दिलेलं आहे.
त्याबद्दल कुणाल वावळकर यांचे मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो। आणि त्यांनी असेच आणि दुसऱ्याही सर्व कार्यकर्त्यांनी असेच वायपट खर्च टाळून गरजूंना मदत करावी हीच मी भावना व्यक्त करतो। प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड। आपलं शहर कुटुंबीय आणि स्वतःला कोरोनापासून वाचवा, घरी रहा, सुरक्षित रहा। व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज।